मुलांच्या शाळा सुरू झालेल्या, रोज टिफिनला काय द्यायचं समजत नाही, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त मोड आलेल्या मटकीपासून खुसखुशीत खमंग असे थालीपीठ. खूप छान लागतात, अगदी झटपट होतात, अगदी तुमचे 7 ते 8 मिनिटात थालीपीठ होतील म्हणजे मुलांचा टिफिन अगदी झटपट होईल. तर नमस्कार, मी अनिता अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला बघूया मोड आलेल्या मटकीपासून खुसखुशीत खमंग थालीपीठ. मोड आलेल्या मटकीचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी घेतले बघा छान अशी घरच्या घरीच मोड आलेली मटकी, अर्धी वाटी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने किती तुम्हाला थालीपीठ करायचे त्यानुसार घेऊ शकतात. अर्धा कप बेसन पीठ आहे, इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, छोटा अर्धा चमचा घेतला आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 5 ते 6 लसूण पकड्या, 2 हिरव्या मिरच्या. तिखट तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार घ्यायचं आहे. तर सर्वात आधी काय करायचं आहे, पुढे मी आणखी साहित्य दाखवते तुम्हाला. मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ही मटकी घालून घ्यायची आहे. अगदी घरच्या घरी असे छान मोड आणा, खूप फायदा होतो याचा मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने. तर इथे मी घेतल्या आहेत 2 तिखट हिरव्या मिरच्या, तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात किती तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार. इथे लसूण पाकळ्या पण घालूया, कढीपत्ता घालूया, ओवा घालूया, आणि तुमच्याकडे जर जिऱ्याची पावडर नसेल तर तुम्ही अख्खं जिरं घाला, पण मी जिऱ्याची पावडर घालणार आहे. आता हे आपण वाटून घेऊया. आता हे आपण बारीक करून घेतलं आहे, तर यात आपण अगदी 1/2 कप पाणी घालूया म्हणजे 1/2 वाटी पाणी, आणि हे पुन्हा फिरवून घेऊया छानपैकी. आणि बरेच लोक यात दही घालतात पण मी घालत नाही, माझ्याकडे ते आंबट असलेलं थालीपीठ आवडत नाही. जर तुम्हाला दही घालायचं असेल तर 1/2 वाटी दही घाला. आता इथे तुम्ही बघू शकतात आपली मटकी, लसूण, मिरच्या थालीपीठात आलं घालत नाहीत. जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण थालीपीठात चांगलं नाही लागत आलं. लसूण आणि मिरची याचा ठेचाच टाकला जातो. आता मी नेहमी ठेचा टाकते, पण ठेचा कशाचा बनवला आहे यावर कमेंट येतात, त्यामुळे मग मी डायरेक्ट टाकले नाही. तर ठेचा टाकल्यावर आणखी चव छान लागते. आता इथे आपण बेसन घालूया 1/2 वाटी, 1/2 वाटी आहे ज्वारीचं पीठ. इथे आपण घालणार आहोत 1/2 वाटी तांदळाचं पीठ. बघा 3 पीठं मी घातलेली आहेत, गव्हाचं पीठ मी घालणार नाही कारण खूपच चिकट होतं गव्हाच्या पीठाने. आता यात 1/2 चमचा हळद घालायची आहे, रंगानुसार तुम्ही घालू शकतात. आणि इथे भरपूर सारी कोथिंबीर आणि कांदा घालायचा आहे. तर एक मोठा कांदा मी कापून घेतलेला आहे आणि 1 वाटीवर कोथिंबीर. कोथिंबीरीच्या ऐवजी तुम्ही थोडीशी कोथिंबीर, बाकीची कुठलीही हिरव्या पाल्याची भाजी घातली तरी चालेल, माठ्याची भाजी, पालकची भाजी छान लागतं. तर यात घालूया 1 चमचाभर तीळ, आणि चवीप्रमाणे आपल्याला घालायचं आहे मीठ. आणि आता हे आपण सगळं एकत्र करून घेऊया, मटकी कोथिंबीर सगळं एकजीव झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला पाणी किती लागेल त्याचा अंदाज येईल. आणि थोडं थोडं पाणी घालत याचा असा मस्त घट्ट असा गोळा मळून घ्यायचा, कारण कांदा कोथिंबीरमुळे परत ते पीठ थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे पीठ मळताना काळजी घ्यायची. तर हे बघा अगदी आपल्याला थोडंसंच पाणी लागणार आहे, 1-3-4 चमचे पाणी हे पीठ भिजून होणार आहे. आणि मी यात कुठली लाल मिरची पावडर वगैरे घालत नाही, थालीपीठात हिरवी मिरची लसूणच घालते. तर आता मी यात 2-3 चमचे पाणी घालते, मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी घेते आणि हे गोळा याचा छान मळून घेते. 4 थालीपीठ याच्यात मुलांसाठी आरामशीर होतील किंवा कोणाला घरातल्यांना नाश्ता बनवायचा असेल तर. तर इथे तुम्ही बघू शकतात आपला गोळा इथे छान मळून झालेला आहे. आता आपण फक्त 5 मिनिटं असा झाकून ठेवणार आहोत. आता इथे मी एक रुमाल घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला काय करायचंय, थोडंसं असं पाणी लावून घ्यायचंय. आता हे मिक्सरच्या भांड्यात आहे म्हणून तुम्ही आपलं साधं पाणी घेतलं तरीही चालेल. तर मी असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपलं थालीपीठ लगेच सुटतं. एकीकडे मी तवा पण गरम करायला ठेवला आहे. आता यातला एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचं, पाहिजे तेवढं मोठं किंवा छोटं थालीपीठ, तर मुलांना टिफिनला देताना छोटंच थालीपीठ बनवायचं. तर हे बघा असा गोळा ठेवायचा आणि तो असा थापायचा आहे, वरून थोडंसं असं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि छान असं हे पातळ छान थापून घ्यायचं. आणि खरपूस भाजून घ्यायचं कारण आपण पीठं कच्ची घेतलेली आहे. भाजणीचं पीठ असेल तर ते थोडं जाडं झालं तरीही चालतं, पण हे थोडंसं असं पातळ असं मस्त थापून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकतात पाण्याचा हात घेतला आहे त्यामुळे पीठ पण हाताला चिकटत नाही आणि छान असं थापलं जात आहे. बघा किती छान थापलं गेलं आणि हे छान भाजण्यासाठी आपल्याला याला असे होल पाडून घ्यायचे असे.
त्यामुळे पीठ थालीपीठ आपलं छान भाजलं जातं. आता आपण असाच रुमाल उचलायचा आणि तव्यावर हे असं पलटी करायचं आहे. तर चला तवा तापलाय बघूया. आता इथे मी मस्त लोखंडी तवा घेतलाय, म्हणजे छान भाजलं जातं. त्याच्यावर पाव चमचा तेल घालून घेते आणि तेल आपण असं छान सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. तवा छान तापलेला पण हवा, म्हणजे चिकटत नाही. तापवून गॅस बारीक करायचा. आता बघा मी हा रुमाल हातात उचललाय, हा असा याच्यावर पलटी करायचा आणि काढून घ्यायचा. बघा छान थालीपीठ सुटून आलेलं आहे आणि छान आता हे भाजून घ्यायचं. गॅस मीडियम करायचा, लो मीडियम हाय मीडियम नाही करायचा. आपलं थालीपीठ तिकडे भाजतंय तोपर्यंत पुन्हा या कपड्याला पाणी लावून घ्यायचं आणि पुन्हा त्यातला एक गोळा घेऊन थालीपीठ असं थापून घ्यायचं. हे बघा असं छान थालीपीठ थापून घ्यायचं. अगदी पटापट पटापट होतात, मुलांना टिफिनला एकदम छान आहे ही रेसिपी. आता या थालीपीठाला आपल्याला काय करायचंय, जिथे आपण होल पाडले तिथे पण असं तेल सोडून घ्यायचं. सगळ्या होलमध्ये असं थेंबथेंब, किंवा तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त पण टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. किंवा बटरमध्ये जरी भाजलं तरी छान लागतं, पण मी वरून बटर लावते. आधी थोड्याशा तेलात भाजून घेते. आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. अरे बघा किती छान पलटी झालंय, अजिबात कुठे चिकटलं नाही, जळालं नाही, किती छान भाजलं गेलंय. आता आपण हे पलटी केलेलं आहे. आता ह्या साईडने पण आपण एक 40 ते 50 सेकंद लागतात एका साईडने भाजायला, थालीपीठ आहे म्हणून. आता हे बघा आपण खालच्या साईडने पण भाजलं का बघूया. हे बघा किती छान सोनेरी रंग आलाय, मस्त भाजलं गेलेलं आहे. जवळून दाखवते, असं खरपूस छान भाजून घ्यायचं, चवीला खूप अप्रतिम लागतं हे. तर आता त्या साईडने पण आपण एक 10 सेकंद भाजून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकतात आपलं थालीपीठ दोन्ही साईडने छान असं खरपूस भाजून झालंय. अगदी मुलांचं पोट पण भरेल आणि चव पण अप्रतिम लागते याची. तर छान असं दोन्ही साईडने खरपूस भाजून झालेलं आहे, इथे तुम्ही बघू शकतात. आता आपण दुसरं घालूया. पुन्हा त्याच पद्धतीने रुमाल असा हातावर उचलायचा आणि तव्यावर पलटी करायचा आणि हा कपडा उचलून घ्यायचा. अगदी सहज निघतं. तर असे मी चारही थालीपीठ भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर असं तेल थोडं थोडं सोडून घ्यायचं. आणि तुम्हाला जर मोठ्या व्यक्तींना खायचं असेल, तेल जर घालायचं नसेल, तर तुम्ही नॉनस्टिक तवा घेऊ शकतात. पण लोखंडाच्या तव्यावर आयन मिळतं आपल्याला, खूप चांगलं असतं. तर कमी तेलात पण हे भाजू शकतात. आता मी ही अगदी मीडियम, म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही, असं तेल टाकून भाजून घेते. हे छान असं भाजून झाले, आता असंच काढून घेते. तर इथे तुम्ही बघू शकतात किती खरपूस छान असे भाजले गेलेत आपले मटकीचे थालीपीठ. त्यावर असं घरीच बनवलेलं बटर घालायचं. हे बघा तर हे घरीच बनवलेलं आहे माझं छान. तर असं मुलांना बटर खूप आवडतं आणि हे घरचं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. खूप छान लागतं हे बटर लावल्यामुळे. किंवा तुम्ही दही बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकतात. तर तुम्ही हे असं नक्की बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. वेळात वेळ घालून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.